महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे पैनगंगा नदी। पैनगंगा ही नदी महाराष्ट्रात विदर्भाच्या दक्षिण भागातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे। पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगेमध्ये होतो। उगमानंतर ही नदी बुलढाणा, हिंगोली, वाशिम, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यातून वाहत जाऊन वर्धा नदीला चंद्रपूर जिल्ह्यातील वडा येथे मिळते। वर्धा नदीला मिळण्या अगोदर ही नदी महाराष्ट्र आणि तेलंगणा ह्या राज्यांच्या सीमेवरून वाहते। या नदीची एकूण लांबी 495 किलोमीटर आहे। ही विदर्भातील सर्वाधिक लांबीची नदी आहे। या नदीला डाव्या बाजूने पूस, अरुणावती, खुनी, अडान या नद्या येऊन मिळतात, तर उजवीकडून कयाधू ही नदी येऊन मिळते। पैनगंगा ही नदी बहुतांश उंच सखल भागातून वाहते। या नदीवर नांदेड जिल्ह्यामध्ये सहस्त्रकुंड नावाचा मोठा धबधबा आहे। या नदीवर यवतमाळ जिल्ह्यात इसापूर नावाचे एक मोठे धरण बांधण्यात आले आहे। या धरणातून कालवे काढून हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या जमिनीसाठी पाणी पुरवठा केला जातो। पैनगंगा ह्या नदीची उपनदी पूस ह्या नदीवर देखील धरण बांधलेले आहे। या नदीच्या खोऱ्यात उमरखेड, पुसद, पांढर कवडा इत्यादी शहरे आहेत। पैनगंगा नदी संगमावरील गावे पैनगंगा आणि वर्धा वढा। अप्पर पूस आणि लोअर पूस ही धरणे पूस ह्या नदीवर आहेत। अरुणावती धरण पैनगंगेची उपनदी अरुणावती ह्या नदीवर आहे। पैनगंगा ही नदी वर्धा नदीची प्रमुख उपनदी आहे। पैनगंगा ह्या नदीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चौथ्या क्रमांकाचे इसापूर हे धरण आहे।